लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडून येणारा नवा लोकप्रतिनिधी आमच्या समस्या सोडवेल का असा प्रश्न नागरिकांना पडलाय. बोरिवलीकरांनाही प्रतीक्षा आहे ती फेरीवाल्यांपासून मुक्ती मिळवण्याची. बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता पूर्णतः फेरीवाल्यांनी अडवलेला असतो. ही परिस्थिती फक्त रेल्वे स्थानकाबाहेरची नाही, संपूर्ण बोरिवलीत ही स्थिती आहे. ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवल्याने चालायला जागाच नाही. रस्त्यावरही फेरीवाले बसल्याने वाहनं पुढे सरकत नाहीत, परिणामी वाहतूक कोंडी होते. बेस्टची बसही यात अडकून पडते. बस थांब्यावरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं आहे. स्कायवॉक सुद्धा त्यांनी सोडलेले नाहीत. अनेक वर्ष आम्ही बघतो आहोत की या बोरिवली स्टेशनच्या बाहेर साधारण दुपारनंतर ते रात्री 9-9:30 फेरीवाल्यांचे एवढे वेगवेगळ्या प्रकारचे फेरीवाल्यांचे ठेले असतात, त्या ठिकाणी माणसं असतात आणि नागरिकही त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्यांची गर्दी. अशा या सगळ्या गर्दीमुळे जे नागरिक आहेत की जे कर भरणा करतात, रेग्युलर कर भरणा देऊन शासनाचा महसूल वाढवतात आणि त्यांना मात्र सोयीसुविधा होत नाही. कारण जायचं असेल वेळेवर असेल तर 5 मिनिटाच्या ठिकाणी 1/2 तास लागतो. ट्रेन पकडायची असते तर ती वेळेवरची ट्रेन एखादी मिळत नाही आणि ती गर्दी होते, त्याच्या न्यूसेन्स होतो. जर तर आपण वरतून त्या जे फ्लायओव्हर स्कायवॉक बांधलेला आहे त्या स्कायवॉकवरून जर का बघितलं तर ते दृश्य बघण्यासारखं असतं. इतकी गर्दी असते त्या ठिकाणी की याच्यातून गाडी, रिक्षा, बस कशी जात असेल असाच प्रश्न पडतो. बस त्या ठिकाणी मार्ग काढणं म्हणजे कठीण गोष्ट होऊन जाते आणि त्यामुळे ही एक वेगळी समस्या आहे आणि तिचा स्थानिक नगरसेवक असेल, प्रशासनिक यंत्रणा असेल किंवा ज्या जबाबदार संघटना आहेत किंवा संस्था आहेत त्यांनी या बाबतीमध्ये लक्ष देऊन याच्यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. परंतु हा मार्ग असा आहे की माणुसकीच्या दिवशी येऊन त्यांना उठवून कुठेतरी दुसरीकडे टाकलं म्हटलं तर त्यांचा व्यवसाय होत नाही, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. ह्या सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स काही आहेत, अशा सगळ्याचा विचार केला तर ही एक मोठी समस्या आहे आणि ती कशी सॉल्व्ह करायची हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. त्या समस्येकडे स्थानिक नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार यांनी लक्ष घालून तो प्रॉब्लेम सॉल्व करावा अशी नागरिकांची अपेक्षा असते. पण आज कित्येक वर्ष झाली कोणीही कोणताही नगरसेवक किंवा कोणताही आमदार किंवा कोणताही खासदार याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. कुठल्याही पक्षाचा असू दे, रुलिंग पार्टी असू दे, नॉन रुलिंग पार्टी असू दे, ऑपोजिशन असू दे, कोणीही त्याच्यात लक्ष घालत नाही आणि नागरिकांना याचा त्रास होतो आहे. विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळेला चालणंसुद्धा मुश्किल होतं आहे आणि फुटपाथवर एक जर फुटपाथवर तो बसला, फेरीवाला बसला असेल तर त्याच्या पुढे आणखीन 2 बसलेले असतात आणि एक सिंगल गाडी जाईल एवढाच रस्ता उरतो नागरिकांसाठी. म्हणजे नागरिकांनी पैसा देऊन कर भरून नागरिकांना जर अशी असुविधा मिळत असेल तर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणं साहजिकच आहे. गेला काही काळ मुंबईत नगरसेवक नाहीत, जेव्हा ते होते तेव्हाही फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला नाही. आमदार खासदारही आजवर हा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. फेरीवाल्यांचा प्रश्न स्थानिक असला तरी त्याचं स्वरूप आता व्यापक आणि भीषण होत चाललंय. त्यामुळे उत्तर मुंबईतले उमेदवार मतदारांना या प्रश्नावर आश्वस्त करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नमिता धुरी, लोकमत मुंबई, बोरिवली.